the morning. Felt like I was coming down to joy. नमस्कार, तुम्ही ऑस्कर स्पर्धेतले चित्रपट पाहता? मग बेलफास्टचा चित्रपट तुम्ही नक्कीच पाहाल. 1969 सालचं कथानक आहे. बेलफास्ट या उत्तर आयर्लंड मधल्या शहरात प्रोटेस्टंट पंथाचे लोक कॅथलिक पंथाच्या लोकांचं कांडात काढायला निघाले. त्यांची घरं दुकानं जाळत आहेत, त्यांना गावाबाहेर हाकलून देण्याच्या खटपटीत आहेत, दंगली चालल्यात. बड हा 9 वर्षाचा प्रोटेस्टंट घरातला मुलगा ही हिंसा पाहू शकत नाही. इतर धर्मियांना मारा असं धर्म कसं सांगू शकतो असा प्रश्न त्याला पडलाय. बडचे आई वडील आजी आजोबा यांना हिंसा पसंत नाही. कॅथलिक शेजाऱ्याला मारणं त्यांना पसंत नाहीये, पण हिंसा करणाऱ्या माणसांना ते रोखू पण शकत नाहीत. शेवटी बडचे आई बाबा या वातावरणात राहायचं नाही असं ठरवतात आणि बेलफास्ट सोडून निघून जातात. बडचे आजोबा वारलेत, त्यांची आजी जिवंत आहे. ती मात्र म्हणते की बेलफास्ट जसं कसं असेल तसं असो, मी इथेच वाढले, मी हे शहर सोडून जाणार नाही. चित्रपट देखणा आहे, काळ्या पांढऱ्या रंगात आहे. काळा पांढरा रंग आणि 1969 सालचं कथानक या जुळणीमुळे जुन्या आठवणींमध्ये प्रेक्षक गुंतो, रमतो. भरीस भर म्हणून व्हॅन मॉरिसन यांचं संगीत आणि त्यांनी म्हटलेली गाणी आहेत. काळ, संथपणा, जगण्याची कोरिओग्राफी, भूतकाळात असणं अशा सगळ्या गोष्टी व्हॅन मॉरिसनच्या गाण्यात आहेत. गाण्यातला जॅज ताल, व्हॅन मॉरिसनचं गाणं आणि गिटार झपाटून टाकतं, हॉन्टिंग आहे. बाय द वे, दिग्दर्शक केनेथ ब्रॅनवा यांचं लहानपण बेलफास्टमधलं आहे. ते प्रोटेस्टंट आहेत. चित्रपटात बडच्या आजोबांची भूमिका करणारे केरन हाइम्स हेही बेलफास्टमधलेच आहेत, पण कॅथलिक आहेत. दोघेही 1969 सुमाराला बेलफास्टच्या आसपास राहत होते, फक्त शेजारी नव्हते एवढंच. दोन ख्रिस्ती पंथांमधल्या मारामारीला खूप दीर्घ इतिहास आहे, त्यात राजकारणही आहे. रोमन, इंग्लिश, जर्मन संस्कृती सुद्धा त्यात गुंतलेल्या आहेत. उत्तर आयर्लंडमधल्या संघर्षाला खूपच कंगोरे आणि दीर्घ इतिहास आहे. ते प्रकरण एका सरळ रेषेतलं नाही, परंतु ब्रॅनवा मात्र हा गुंता सोडून सरळ रेषेत गोष्ट सांगतात. राजकारणाच्या अभ्यासकांना असं कथानक मांडणं पसंत नसतं. सगळा दीर्घ लोचा त्याच्यातल्या खिचाटा सह दाखवला पाहिजे असा राजकारणी लोकांचा नेहमी आग्रह असतो. चित्रपट दिग्दर्शक मात्र वेगळ्या अंगाने गोष्टीकडे पाहतो. चुलीत घाला तो अनेक शतकांचा राडा, बड नावाच्या 9 वर्षाच्या मुलाला 1969 मध्ये काय दिसलं, काय सोसावं लागलं ते पहा असं चित्रपटाचा दिग्दर्शक म्हणतो. तो एक गल्ली आणि त्यातले कुटुंब आणि त्यातही एकाच कुटुंबावर तो कथानक रचतो. एका 9 वर्षाच्या मुलाच्या डोळ्यांनी चित्रपट प्रेक्षकांना दिसतो. हीच तर चित्रपट या कला प्रकाराची गंमत आहे. दिग्दर्शक कित्येक शतकांचा आयरिश ब्रिटिश संघर्ष फक्त 97 मिनिटात पडद्यावर दाखवतो. कथानकात गुंतलेले सर्व मुद्दे तो दाखवतो, सुचवतो, पण तपशिलात जात नाही. चित्रपट तुम्हाला विचार करायला उद्युक्त करतो, सर्व प्रश्नांची उत्तरं मात्र देत नाही. चित्रपट पाहिल्यानंतर समजा एखादा माणूस अस्वस्थ झाला तर त्यानं स्वतंत्रपणे इंग्लंड, रोमन कॅथलिक धर्म, प्रोटेस्टंट धर्म यांचा अभ्यास तपशीलवार करावा. चित्रपटाला 7 नामांकन आहेत. संगीत, पटकथा, महिला सहाय्यक अभिनेत्री म्हणजे बडीची आजी जुडी डेंच ही बक्षिसं चित्रपटाला मिळायला हरकत नाही. चित्रपट छान आहे. नमस्कार.